प्रभाग क्रमांक 9 SRPF वडाळी या प्रभागात स्वच्छतेच्या दुष्काळाची स्थिती दिसते. स्वच्छतेच्या अभावामुळे नाल्या घाणीने भरलेल्या आहेत, तर काटेरी झुडपांमुळे नागरिकांना परिसरात जागेचा वापर करण्यास त्रास होतोय. नगरसेवकांना नागरिकांनी कित्येकदा तक्रारी देऊनही नगरसेवक दुर्लक्ष करीत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. निवडणुकीसाठीच नगरसेवक मतं मागण्यासाठी उभे राहतात काय, असा प्रश्न त्यांनी नगरसेवकांच्या कार्यशैलीवर केलेला आहे. सध्या स्वच्छतेच्या समस्येकडे जर नगरसेवकांना स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून काम करून घेता येत नाही, असले नगरसेवक काय कामाचे, असं नागरिकांनी सांगितलं. नालीच्या स्वच्छतेच्या अभावामुळे नगरामध्ये क्षुल्लक विवाद निर्माण होतात, त्यामुळे नगराची शांतता व सुरक्षेचा भंग होतो. अशा क्षुल्लक विवादातून मोठ्या भांडणतंटासारख्या घटना घडू शकतात, हे नगरसेवकांनी लक्षात घेतले पाहिजे. प्रबुद्ध नगरातील बाबाराव तायडे, शंकरराव तायडे, भीमराव तायडे यांनी परिसरातील नाल्यांची स्वच्छतेची व काटेरी झुडपांची कटाई करण्यासाठी नगरसेवक आशिष गावंडेकडे तक्रार दिली होती. परंतु नगरसेवकांनी त्यांना सांगितलं की परिसरात JCB व कचरा कंटेनर यांची ये जा करण्यासाठी रस्ता नसल्यामुळे तेथील स्वच्छता होऊ शकत नाही. त्यामुळे भीमराव तायडे, आशिष तायडे, अविनाश तायडे, विद्या तायडे यांनी स्वतः काटेरी झुडपाची कटाई केली व नाल्यांची स्वच्छता केली. वडाळी SRPF हा कचरा नगरसेवकाला किती वेळा दाखवूनही हा कचरा सफा केला नाही. आखरी मी माझ्या हस्ते हे स्वतः नाली सफा करतो, त्यांचे कर्मचारी सफा करत नाही आणि नगरसेवकाला सांगूनही ऐकत नाही. एवढून याच्या अगोदर सांगतात की आम्ही हे सर्व सफा करत, आता कोणी इकडे येऊन पाहत नाही. हे 4-5 वेळा सांगूनही, म्हणजे मी हे नाली स्वतः 4-5 वेळा स्वतः सफा केली, पण इथं कोणी कर्मचारी येऊन सफा केली नाही. तिन्ही नगरसेवकाला सांगून दाखवून स्वतः प्रत्यक्ष दाखवूनही ही नाली सफा झाली नाही. आखरी मी स्वतः 3-4 वेळा माझ्या हाताने सफा केली. वडाळी प्रभागामध्ये आशिष गावंडे, पंचपुला चव्हाण, सपना ठाकूर हे नगरसेवक आहेत. वडाळी प्रभागात स्वच्छतेवर भर दिला जात नसल्यामुळे कित्येकदा नगरसेवकांच्या नावाच्या तक्रारी मनपास प्राप्त होत आहे, तरी पण मनपा याकडे दुर्लक्ष करीत आहे का? हे असेच मनमानी कारभार चालू राहिल्यास मनपा तसेच नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याचे चिन्ह दिसून येत आहे. जितेंद्र कांबळे, सागर तायडे, विदर्भ न्यूज, अमरावती.